नगर तालुक्यातील शेंडी गावामध्ये स्मशानभूमीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून यात शेंडी गावचे महिला सरपंच प्रयागा लोंढे या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर दुसरा गट MIDC पोलीस ठाण्यात महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तळ ठोकून आहे. घटनेची माहिती समजताच MIDC पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून गावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आणली आहे. मी प्रयागा लोंढे शेंडी गाव सरपंच. मी घनकचऱ्यासाठी 4-8 दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी JCB वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं. तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके, त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके, ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली. ते खड्डा खांदू नका म्हटले, पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा, तरी त्यांनी मला एवढं मारलं. पार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आता सध्या, इतकं मारलं. मी स्त्री अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला, कारण मी स्वतः काम करते गावात. मला लवकर न्याय मिळावा, पोलीस डिपार्टमेंटने माझी लवकरच मला न्याय मिळून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा, नाहीतर मी डायरेक्ट MIDCला पोलीस स्टेशनला येऊन बसेल. तिथं त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले, पण मला इतके लक्षात नाही. मी त्यांच्या नावावर आठवल्यावर सांगते, मला त्यांनी इतकं मारलं. माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली. मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठं लावले ते, त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी. आणि ही माझी शासनाला विनंती आहे, मला लवकरात लवकर न्याय मिळावा. एक सरपंच लेडीज असून जर माझ्या मला अन्याय न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्रिया अशा काम नाही करणार, कशा काम करतील. त्याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा. ब्युरो रिपोर्ट, News Today 24, अहमदनगर.